नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहे 11:30. खूप अंधार झालेला आहे, वातावरण पूर्ण शांत आहे आणि आपल्याला आपली गावरान खुडकुंबडी अंडेवरती बसवायची आहे. आपण सुरुवातीला एक कुंबडी खाली अंडे ठेवून 18 पिल्लं ही खूप मोठे मोठे झालेले आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर ही दुसरी कुंबडी अंडेवर बसवलेली आहे, तिच्या खाली 25 अंडे ठेवलेली आहे. आणि तिसरी कुंबडी आता आपण अंडेवरती बसवणार आहोत आणि रात्री 11:30 ही साडे अकरा वाजता कुंबडी अंडेवर का बसवणार आहोत मित्रांनो, खूप मोठं कारण असतं. गावरान खुड कोंबडी केव्हाही रात्रीच अंड्यावर बसवावी, म्हणजे ती अंडी पकडते व अंडी धरते. आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. आपण कुठेही व्हिडिओ स्किप न करता लगेच कोंबडी आणायला जाणार आहोत खुरड्यामध्ये, तर पद्धत बघून घ्या कोंबडी बसवायची. तर बघा आपण असं टपाटपा लवकर आवरणार आहे, आपला व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे. बघा खूप जुनी पद्धत आहे आणि खूप छान पद्धत आहे. जेवढा कोंबडीचा घेराव आहे अशा कुदळीच्या साहाय्याने बघा मित्रांनो, आपण जुन्या पद्धतीमध्ये गावरान कोंबडी पालन करत आहोत. नवीन पद्धतीमध्ये तुम्ही इतरांच्या शेडवर बघत असताना पत्र्याच्या डब्यामध्ये कोंबड्या ठेवलेल्या इतर अशा जोळी वगैरे मध्ये मला ते काय आवडत नाही आणि ते शक्य नसतं. जमिनीशी कोंबडीचा संपर्क झाला तरच कोंबडी व्यवस्थित पिल्ल काढते, नाही तर तुम्ही जर पत्र्याच्या डब्यात ठेवल्या कुठं टोकरीमध्ये ठेवल्या तर ते कोंबडी पालन यशस्वी नसतं. हा खूप वर्षाचा म्हणजे खूप वर्षाचा अनुभव आहे. जसं की गुरुत्व आकर्षणासारखंच असतं, कोंबडीच्या पिल्लांमध्ये कोंबडीमध्ये आपले जमिनीचे गुण उतरतात. मित्रांनो तुम्हाला थोडं ऐकायला वेगळं वाटन पण हे खरं आहे. नैसर्गिक व निसर्गाचे जे गुण असतात ते आपल्या कोंबडीमध्ये पूर्णपणे उतरले पाहिजे ना. बघा आता वाळेल गबड आणलेला आहे शेतीमधून, हे बघा किती पद्धत सोपी आहे. फास्ट घेऊया आपण, थोडस चांगलं राऊंड करायचं आहे. व्हिडिओ थोडा अंधक येईन कारण की आता रात्रीचे 12:15 आलेला आहे, आमच्याकडं लाईट जात असते थोडे वेळ. हे बघा एकदम गोल राऊंड केलं. चला आता आपण ही कोंबडीची पद्धत दाखवली तुम्हाला. आता एक साधारण 8-9 दिवस आहे या कोंबडीला. बघा ही एक दाखवतो, आपण हिचा काही व्हिडिओ नाही काढला कारण की थोडे कामं चालू आहे शेतात भरपूर. हे बघा किती म्हणजे किती शांत कोंबडी बसलेली आहे आणि बघू शकता तिच्या खाली जी 20-25 अंडे आहे उचलता कशाला तिला बघू शकता. आणि ठेवा, चला 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 चला, डिस्टर्ब न करू ते बसू द्या. तर बघू शकता मित्रांनो पूर्ण एक ना एक कोंबडी अंडे घेऊन बसलेली होती. हिच्या खाली किती अंडे ठेवलेली, 24-25 ना. चला चालू राहू दे इकडे बॅटरी का ब्रेक मिनटं दाखव इकडे. नाही तर मित्रांनो एक मिनटं मी मोबाईलची टॉर्च चालू करत आहे. आपल्याला एक जी कोंबडी बसवायची होती ती दुसरी एक 25 आणि बघा एकदम चमत्कार दिसल तुम्हाला. बघा 18 पिल्लं, हे बघा मित्रांनो किती मोठी मोठी पिल्लं तयार झालेली आहे, दिसली तुम्हाला एकदम छान. आता लगेच ताजे तवाने लगेच एकदम 2-2.5 महिन्यात खूप मोठे मोठे होऊन जातील. चाल आता हे पिल्ल मी नंतर टाकतो. चला या आपण हे डाल्या खाली डालून घेऊया. रात्रीचे 12 वाजलेले असल्यामुळं थोडं दिसत नाही त्यांना. लगेच पळून जाणार होते लगेच डालायचे त्यांना. बघा साईज आहे खूप सुंदर आहे बघा. चला एक कोंबडी याच्या खाली 18 पिल्ल राहू दे ते. चला इकडे ना अंधारात का बंदच ना करू. चला
तर चला मित्रांनो आपण जाऊया. मित्रांनो आपण आलेलो आहे किती वाजलेली 11:45 आलेलो आहे आपण आपल्या कोंबडीच्या खुरड्यापाशी. थोडीशी लाईट गेलेलीच आहे. तर चला मी तुम्हाला कोंबडी दाखवतो. डायरेक्ट मध्ये दाखव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं माठ ठेवण्याचं टायर ठेवण्याचं काय कारण असं कोरड्यामध्ये जी खुड कोंबडी आलेली आहे ती अशी कोपरा धरून बसती किंवा माठामध्ये बसती आणि आपण याच्यामध्येच हा बिझनेस ओळखतो आणि लगेच आपण कोंबडी पालनामध्ये यशस्वी होत आहे या गोष्टीमुळं. चला तर आपण कोंबडी घेऊया. टोचा मारती खूप टोचा मारती आहे जालम कोंबडी आहे. चला तर आपण घेऊन जाऊया. तर ह्या बघा मित्रांनो त्वचा मारत होती खूप जालम कोंबडी आहे. आणि मित्रांनो आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे कोंबडी पालन किती सोपं आहे. आपण ह्या पहिल्या कोंबडीखाली 18 पिल्लं काढलेले आहे तुम्हाला दाखवली. पिल्लं खूप छान झालेले आहे. दुसऱ्या कोंबडीखाली 25 अंडे ठेवलेले आहे. आता 1-7-8 दिवसामध्ये पिल्लं निघणार आहे आणि तिसरी कोंबडी आपण लगेच अंड्यावरती बसवणार आहोत. मित्रांनो सर्वात जास्त गावरण खुड कोंबडी उन्हाळ्यामध्ये जास्त पिल्लं काढते आणि गावरण कोंबडी अशी असते जेव्हा खुड येते तेव्हा कुठलाही ऋतू असू द्या अंडे घेऊन लवकर या खाली. कुठलाही ऋतू असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या कोंबडी अंडे खूप छान पद्धतीमध्ये काढत असते. कोंबडीचा घेर पाहून कोंबडीची साईज बघून कोंबडीचं वयानुसार तुम्ही त्या कोंबडीखाली अंडे ठेवायचा. मला सुद्धा आता किवी ती कोंबडीची थरथर कोंबडी कापत आहे कारण की रात्रीची वेळ आहे कोंबडीला आराम करायची सवय असते. ए लवकर आणा ना अंडे चला ना थोडं माझ्यामुळं. आणि मित्रांनो तुम्हाला कारण सांगतोय सर रात्री 11:30-11 का बरं बसवायची कोंबडी म्हणजे रात्री 8-9 कोंबडी बसवायची आहे पण मला शेतामध्ये गेलतो मी आणि उशीर झाला आणि मला आजच कळलं की बा ही कोंबडी 1-2 दिवसापूर्वी खुड आलेली आहे. चला हे बघा तुम्हाला अंडे ठेवण्याची पद्धत दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 सगळ्याचीच नाही 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 बाद झाली याच्याखाली. तर मित्रांनो ह्या कोंबडी खाली 21 अंडे याच्यामुळे ठेवलेल्या आहेत. आपण आपल्या बाकीच्या सर्व कोंबड्या 5 वेळेस, 6 वेळेस, 7 वेळेस, 4 वेळेस कोंबड्यांनी पिल्लं काढलेले आहे पण मित्रांनो ह्या कोंबडीचं पहिलंच वेत आहे की बा ही कोंबडी आता अंड्यातून पिल्लं काढणार आहे. आणि कोंबडीची साईज छोटी आहे मस्त 2 किलोची कोंबडी आहे पण थोडी अशी बुटकी कोंबडी आहे तर त्याच्यामुळे आपण 20 किंवा 21 अंडे याच्या खाली ठेवणार आहोत. काय करते आता एकच ठेवलं ना. हां चला ठीक आहे. चला कोंबडीला जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला. मम्मी ते झाप घेईल चलली. तर बघा 21 अंडे ठेवलेले आहे आणि आपण ही कोंबडी याच्यावरती बसवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान कोंबडी आता अंडेवरती बसणार आहे. द्यायचो काहीतरी ठेवून. तर मित्रांनो जो या बघा आता कोंबडी अंडे बघत आहे कारण की नवीन ठिकाणी आलेली आहे. एक तर खुरड्यामध्ये बसली होती या बघा. आता कोंबडी थोड्या वेळ बघन आणि अंड्यावरती बसून जाईल.
तर मित्रांनो तुम्हाला हे सांगतो, हे असतं गावरान कोंबडी पालन। आता तुम्ही एक विचार करा की बा एक कोंबडी खाली आपण 18 पिल्ल ती आणि समजा ती 20 धरा आणि ह्या कोंबडी खाली 20 धरा 40 आणि ह्या कोंबडी खाली ती 20 60 पिल्ल। मित्रांनो एकाच महिन्यात आपण 3 कोंबड्यापासून 60 पिल्ल तयार केलेली आहे। आलं तुमच्या लक्षात किती सोपं आहे गावरान कोंबडी पालन। 3 कोंबड्या तुमच्याकडे खोडा असल्या आणि कोंबडी खाली ठेवायला 20 20 22 22 24 24 अंडे असली दिली ठेवून झालं कोंबडी पालन चालू। आणि तुम्हाला खाद्याचा प्रश्न वाटत असेल की बा मी एवढ्या कोंबड्या बसवतो पिल्ल मोठे करतो मग मला खाद्य लय लागत असेल, मित्रांनो तो कुठलाच विषय नका घेऊ डोक्यात। कारण की माझ्याकडे फक्त तांदूळ, आपल्याला जर खाद्यामध्ये सगळ्यात स्वस्त जर काही मटेरियल असेल तो फक्त तांदूळ आहे। तांदूळ सकाळी सकाळी शिजून घ्यायचा आहे आणि 10-11 वाजता कोंबड्यांना टाकायचं आहे आणि 4-5 वाजता आपल्याला मका जी असते ना भरडून घ्यायची आहे आणि ती मका आपल्याला सायंकाळी आपल्या कोंबडी पालनामध्ये कोंबड्यांचं खाद्य म्हणून टाकायचं आहे। तर मित्रांनो गावरान कोंबडी पालन हे अगदी कमी खर्चामध्ये होणारा व्यवसाय आहे। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये चला एवढीच माहिती घ्या, उशीर झालेला आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे। तर चला असंच भरभरून प्रेम असू द्या, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपले सर्व मित्र परिवार शेतकरी बांधव सगळ्यांना तुमच्या पांडुरंग दादाचे व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो मी माझं कोंबडी पालन खूप छान पद्धतीमध्ये करतोय, तुम्ही पण गावरान कोंबडी पालन करा अगदी कमी खर्चापासून कमी कोंबड्यापासून आणि असेच यशस्वी व्हा आणि सदैव तुमच्यात आणि माझ्यात असंच प्रेम असू द्या। तर मित्रांनो धन्यवाद, जय महाराष्ट्र।